बघा, जर एका बादलीत 3/5 पाणी भरले तर बादलीचे वजन 15 किलो भरते, आणि बादलीत जर का 4/5 पाणी भरले तर बादलीचे वजन 19 किलो भरते, तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन किती? सर प्रश्न तर विचारला मात्र पर्याय दर्शवले नाही. विनंती की पर्यायासह प्रश्न पाठवा. लेकरांनो, पर्यायावरून उत्तराप्रत जाण्याची वाट, दिशा, संधी, अवसर, भाग्य लाभत असते. लक्ष द्या, एखाद्या वेळेस प्रयत्नापेक्षा नशीब आघाडी मिळवून देत असते. लेकरांनो लक्ष द्या, काही काही गोष्टी नशिबावर सोडत जा. ओके, म्हणजे टोले मारा का सर, असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. लक्ष द्या, इथ बादली 3/5 पाण्याने भरली तेव्हा बादलीचं वजन 15 किलो. ओके, लक्ष द्या, जेव्हा बादली 4/5 एवढी पाण्याने भरली जाते तेव्हा या बादलीचं वजन लेकरांनो 19 किलो. हे 3/5, 4/5 काय आहे? लेकरांनो लक्ष द्या, इथं मांडतो 3/5, 5 म्हणजे बादलीतील पाण्याचे एकूण भाग, 3 म्हणजे हे 3 भाग पाणी. लक्ष द्या, बादलीमध्ये जेव्हा 5 भागापैकी 3 भाग पाणी टाकलं जाते तेव्हा त्या बादली सहित पाण्याचं वजन 15 किलो. बादलीमध्ये जेव्हा पाण्याच्या एकूण 5 भागापैकी 4 भाग एवढं पाणी ओतल्या जाते, टाकल्या जाते, भरल्या जाते तेव्हा त्या बादलीचं पाण्यासह वजन 19 किलो. या अपूर्णांकाची वजाबाकी करा, अर्थात 4/5 वजा 3/5 हा फरक, म्हणजेच हा वजनातील फरक असणार 19 किलो वजा 15 किलो. इथं लेकरांनो छेद समान आहे, अंशामध्ये 4 वजा 3 समोर 19 किलो वजा 15 किलो. अंशामध्ये 4 × 3 गेला 1, छेदस्थानी 5, बराबर ही वजाबाकी काय हो? तर 4 किलो. बादलीतील पाण्याच्या एकूण 5 भागापैकी 1 भाग पाणी म्हणजे 4 किलो पाणी. पाणी तर लिटर मध्ये मोजतात, इथं किलो का म्हणा लागले सर? पाणी लिटर मध्ये मोजतात हे तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे, मात्र उत्तराप्रत जाण्यापुरतं पाणी किलो मध्ये मोजा. लक्ष द्या, लक्षात आलं का तुमच्या? बादलीतील पाण्याच्या एकूण 5 भागापैकी 1 भाग पाणी म्हणजे 4 किलो पाणी. लक्ष द्या, आपल्याला प्रश्न विचारला पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचं एकूण वजन किती. लक्ष द्या, बादली जेव्हा पाण्याने 3/5 भरली जाते तेव्हा या बादलीचं वजन आहे 15 किलो. आता आपण उत्तराप्रत चाललो, लक्ष द्या, पाण्याने भरलेल्या बादलीचा एक भाग म्हणजे 4 किलो पाणी. इथं 3 भाग बादलीमध्ये पाणी ओतलं, एक भाग जर का 4 किलो तर 3 भाग म्हणजे किती किलो? अर्थात 4 × 3 = 12 किलो. बादलीमध्ये पाण्याच्या एकूण भागापैकी जेव्हा 3 भाग पाणी भरल्या जाते तेव्हा बादलीसह पाण्याचं किंवा पाण्याचं बादलीसह किंवा बादलीचं पाण्यासह वजन 15 किलो
भरते। मग आता इथं या बादलीचं पाण्यासह वजन जेव्हा बादली 305 भरल्या जाते तेव्हा या बादलीचं वजन 15 किलो, नुसत्या या बादलीतील पाण्याचं वजन लेकरांनो 12 किलो। ही वजाबाकी म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर। 15 तून 12 गेले 3 किलो, हे 3 किलो काय असणार हो? हे 3 किलो म्हणजे बादलीचे वजन। ओके, लक्ष द्या, आपल्याला रिकाम्या बादलीचं वजन विचारलं नाही सर, पण तुमच्या माहितीसाठी लक्षात घ्या। आता प्रश्न मुख्य, पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचं एकूण वजन किती? पाण्याने भरलेला बादलीतील एक भाग म्हणजे 4 किलो पाणी। या बादलीतील पाण्याचे एकूण भाग आहेत लेकरांनो 5। एक भाग म्हणजे जर का 4 किलो पाणी, तर 5 भाग म्हणजे किती पाणी? याचं उत्तर येणार 20 किलो। बादलीतील पाण्याचे एकूण भाग आहेत 5, बादलीतील पाण्याचा एक भाग म्हणजे 4 किलो पाणी, तर 5 भाग म्हणजे किती किलो पाणी? 5 भाग × 4 किलो = 20 किलो। आता परत याच्यामध्ये ऍड करावं लागते रिकाम्या बादलीचं वजन, जे नुकतंच आपण इथं काढलं, किती हो? 3 किलो। मग आता ही बादली 5 भाग पूर्ण भरली सर, मग पूर्ण भरलेल्या बादलीचं एकूण वजन किती? ही बेरीज करा, 23 किलो हे या प्रश्नाचं ऍक्युरेट आन्सर, मात्र पर्याय दर्शवले नव्हते। प्रश्न पर्यायासह पाठवा, त्याचा फायदा उत्तराप्रत जाण्यासाठीची संधी, दिशा, वाट, अवसर आपल्याला गवसत असतो। ओके, पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचं वजन, रिकाम्या बादलीचं वजन, एकंदरीत बादलीचे वजन ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा, त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल। गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो, गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाघसर असं मांडायला विसरू नका, प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो। जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा, त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल। ओके,